आणि नारायणराव पेशवा त्यांचे काका म्हणजे रघुनाथराव राघोबा दादा यांच्याकडे जातात आणि त्यांना वाचवण्याची विनंती करतात. आता इतिहासामधली ही घटना खरी आहे. सुमारे 294 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी शनिवार वाड्याच्या पायाभरणीचं काम 10 जानेवारी 1730 रोजी सुरू झालं. पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. पेशव्यांचे मुख्य ठिकाण असलेला आणि पुण्याच्या संस्कृतीचं प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तसेच महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या शनिवार वाड्याच्या काही रंजक गोष्टी आज आपण पाहणार आहोत. या शनिवार वाड्याविषयी आजही सर्वसामान्यांमध्ये अनेक समज गैरसमज आहेत. काही अफवा देखील याच शनिवार वाड्याविषयी लोकांमध्ये पसरल्यात. नमस्कार. आज 10 जानेवारी आणि हा दिवस मी तुम्हाला सांगतो याचं एक महत्त्वाचं कारण आहे. कारण मी आता हे शनिवार वाड्याच्या समोर म्हणजे शनिवार वाड्याच्या प्रांगणातच बरोबर वाड्याच्या समोर मी उभा आहे आणि या दिवसाचं महत्त्व असं आहे की आजच्या दिवशी साधारणपणे 290 वर्षांपूर्वी हा वाडा बांधायला सुरुवात झालेली होती. आणि या वाड्याचं महत्त्व काय आहे आपण बऱ्याच इतिहासाच्या पुस्तकामध्ये वाचलेलं असेल, कुठं ऐकलेलं असेल, आपण अनेक चित्रपटांमध्ये पाहिलेलं असेल. महत्त्व असं आहे की मराठ्यांचा राज्यकारभार अनेक वर्ष या शनिवार वाड्यामधनं चालत होता आणि बरोबर जो माझ्या मागे आहे तो दिल्ली दरवाजा आहे. या दिल्ली दरवाज्याचं काय बरं महत्त्व असेल किंवा दुसरं कुठलंही नाव न देता याला दिल्ली दरवाजा असं नाव का बरं दिलं असेल, याचं महत्त्वाचं कारण असं आहे की दिल्ली ही आपल्या उत्तर दिशेला आहे आणि आपल्या मराठ्यांच्या राज्याचे प्रमुख संस्थापक म्हणजे छत्रपती शिवराय छत्रपती शिवाजी महाराज यांची विजन यांची दृष्टी अशी होती की आपलं राज्य हे दिल्लीवरती असलं पाहिजे. मग त्यांच्या पुढे त्यांच्या मार्गावर चालणारी जी सर्व मंडळी होती त्यांनीही आपल्या डोक्यामध्ये तेच लक्ष कायम ठेवलं आणि दिल्लीवर राज्य करायचं आपला फोकस नेहमी उत्तरेकडे असला पाहिजे. या कारणाने या दरवाजाला दिल्ली दरवाजा असं नाव दिलं गेलं. तो उत्तरेकडे उघडणारा दरवाजा आहे. वास्तविक या वाड्याला अनेक दरवाजे आहेत. त्या दरवाज्यांना वेगळी वेगळी नावं आहेत ती प्रसंगाप्रमाणे किंवा काही कारणाने दिलेली आहेत. त्यातलं दिल्ली दरवाजा हे विशिष्ट या कारणासाठी त्याचं दिलेलं नाव आहे. वाड्याचं बांधकाम करायला आता मी सांगितलं की आजच्या दिवशी सुरुवात झाली साधारणपणे 290 वर्षांपूर्वी. त्या काळामध्ये त्याला साधारणपणे 16,000 रुपये खर्च आला होता. आता 16,000 रुपये खर्च म्हणजे एक गणित तुम्हाला सांगायचं जर का झालं तर त्या काळामध्ये सोनं हे 15 ते 16 रुपये तोळा होतं आणि त्या काळामध्ये दशमान पद्धत आपल्याकडे अस्तित्वात नव्हती, त्यामुळे एक तोळा हा साधारणपणे 12 ग्रॅमचा असे. आता याच्याप्रमाणे जर आपण गणित बांधलं तर ती किती मोठी रक्कम होते हे थोडंसं आपण कॅल्क्युलेटर घेऊनच बसून आपल्याला तो त्याचा हिशोब करावा लागेल इतकी ती मोठी रक्कम होईल. त्याच्यानंतर आपण जर वाड्याच्या आतमध्ये पाहिलं तर वाड्याच्या आतमध्ये अनेक विविध भाग आहेत. सगळ्यात महत्वाचा जो आहे त्याला बकुळीचा चौक असं नाव आहे. तिथे आजही एक बकुळीचं झाड आहे. त्याचं महत्व काय आहे तर तो बकुळीचा चौक याला मुख्य फडाचा चौक असंही म्हटलं जात असे. फड म्हणजे आजच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर ऑफिस. तसं त्या काळामध्ये फड म्हणजे जे ऑफिस होतं त्या ऑफिसचं सगळं कामकाज तिथं मध्ये चालत असे त्या बकुळीच्या चौकामध्ये. त्यानंतर त्याच्या मागे गेल्यानंतर तिथे विविध प्रकारची दालन वेगवेगळी दालनं होती. पेशव्यांच्या कुटुंबियांची किंवा अन्य त्यांच्याकडे येणारे लोक होते किंवा त्यांच्याकडे काम करणारा जो सगळा आजच्या भाषेमध्ये ज्याला आपण स्टाफ असं म्हणतो त्या स्टाफची राहण्याची व्यवस्था होती. आतमध्ये अश्वशाळा म्हणजे हत्ती सॉरी घोडे बांधण्याची सोय होती म्हणजे घोड्याची पागा होती एक छोटी. गजशाळा होती म्हणजे हत्ती बांधण्याची सोय होती. त्याच्यानंतर गोशाळा होती. आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये गाईला खूप महत्व आहे आणि दुर्दैवाने याच कॉम्प्लेक्समध्ये या इमारतीमध्ये एक गोशाळेशी संदर्भात अत्यंत वाईट दुर्दैवी अशी घटना घडली. ती म्हणजे एक मराठ्यांच्या राज्याचे पंतप्रधान नारायणराव पेशवा यांची हत्या यांचा खूनच त्या वाड्यातल्या गोशाळेमध्ये झाला होता. आणि त्याच्यानंतर एक जी अफवा पसरली की काका मला वाचवा असा एक आवाज येतो अशी गोष्ट लोकांनी ऐकलेली आहे. आता मुळात गंमत काय, रामशास्त्री नावाचा एक फार जुना सिनेमा आला होता प्रभातच्या काळातला म्हणजे साधारणपणे माझे आजोबा पणजोबा असतील त्या काळातला. तर त्या सिनेमामध्ये असं एक दृश्य दाखवलं गेलं की नारायणराव पेशवा त्यांचे काका म्हणजे रघुनाथराव राघोबा दादा यांच्याकडे जातात आणि त्यांना वाचवण्याची विनंती करतात. आता इतिहासामधली ही घटना खरी आहे की ते आपल्या काकांकडे गेले आणि मला वाचवा अशी त्यांनी काकांना विनंती केली. पण ते असे जोरात ओरडत गेले काका मला वाचवा आणि पौर्णिमेला अमावस्येला किंवा कुठल्या तरी अन्य तिथीला अन्य दिवशी असे आवाज येतात ही काही गोष्ट त्यातली खरी नाही. त्याला थोडासा एक समकालीन किंवा
अगदी थोडा उत्तरकालीन आधार जर का म्हणायचं झालं तर तो असा आहे आणि त्याच्यावरनं सुद्धा कदाचित ही गोष्ट घेतली गेलेली असण्याची शक्यता आहे. ती म्हणजे अशी की जो दुसरा बाजीराव होता, शेवटचा बाजीराव, जो मराठ्यांचं राज्य बुडण्याला कारणीभूत झाला दुर्दैवानी, तर त्याला असं वाटत असे किंवा त्याच्या मनामध्ये अशी भीती होती की नारायणराव पेशव्यांचं भूत मला स्वप्नात दिसतं आणि ते मला त्रास देतं. म्हणून दुसरा बाजीराव हा दिवसभराच्या कामासाठी वाड्यामध्ये आतमध्ये जे काही दिवसाचं भराचं काम असेल ते करायचा, पण रात्री झोपायला मात्र तो शनिवार वाड्यात कधी थांबत नसे या भीतीपोटी. आणि म्हणून तो शुक्रवार वाडा, म्हणजे शुक्रवार पेठेमध्ये जो शुक्रवार वाडा आहे तो, किंवा बुधवारात जो बुधवार वाडा आहे, किंवा आजच्या बाजीराव रस्त्यावरून आपण येताना डाव्या हाताला जो विश्रामबाग वाडा लागतो, या वाड्यामध्ये तो रात्री विश्रांतीसाठी किंवा झोपण्यासाठी जात असे. त्याच्यासाठी हे सगळे वाडे बांधले गेले आणि त्याच्यानंतर या वाड्याला शनिवार वाडा असं नाव दिलं. मुळात या वाड्याला थोरला वाडा असं संबोधलं जात असे. आणि हा जो दिल्ली दरवाजा आहे, या दिल्ली दरवाज्याचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे, ते असं आहे की दिल्ली दरवाज्यातून कोणाला यायची परवानगी आहे, कोणाला यायची परवानगी नाही, याचेही काही नियम होते, याचे काही प्रोटोकॉल होते. म्हणजे या दिल्ली दरवाजातून आत बाहेर करण्याची परवानगी कोणाला असं आहे, तर प्रत्यक्ष जर का छत्रपती महाराज आले, म्हणजे ज्या वेळेला बाळाजी विश्वनाथ भट हे मराठ्यांच्या राज्याचे पंतप्रधान झाले, तेव्हा छत्रपती शाहू महाराज म्हणजे धर्मवीर छत्रपती शंभूराजे संभाजी महाराज यांचे ज्येष्ठ सुपुत्र हे मराठ्यांच्या राज्याचे पंतप्रधान होते. त्याच्यानंतर त्यांच्या निधनानंतर, म्हणजे छत्रपती शाहू महाराजांच्या निधनानंतर, छत्रपती राजाराम महाराज, रामराजा महाराज असे ज्यांना म्हटलं जातं, ते मराठ्यांच्या राज्याचे राजा झाले, छत्रपती झाले. तर प्रत्यक्ष जर समजा कधी ते आले, त्यांचा एखादा दूत आला, किंवा छत्रपतींचं एक अष्टप्रधान मंडळ होतं, आपल्याला सर्वांना माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा त्यांनी एक अष्टप्रधान मंडळ नेमलं, म्हणजे राज्यकारभार रोजचा करण्यासाठी, सर्व व्यवहार करण्यासाठी 8 लोक नेमले त्यांनी, जे त्यांच्या अत्यंत विश्वासू होते. पुढे त्याच्यामध्ये एका पदाची भर पडली, ते म्हणजे पंतप्रतिनिधी. असे 9 लोक हे जर का कोणी आले तर त्यांना या दरवाजातून येण्याची परवानगी असे. किंवा त्याच्या व्यतिरिक्तची जी गोष्ट, म्हणजे छत्रपतींचा एखादा दूत आला तर तो राजाचा दूत आहे, त्याला तितकंच रॉयली वागवलं गेलं पाहिजे म्हणून तोही येत, त्यालाही परवानगी होती. किंवा पेशव्यांकडचे जे ए लिस्टेड सरदार असत, म्हणजे उदाहरणार्थ मल्हारराव होळकर, हे मल्हारराव होळकर हे आपल्याला माहिती आहे, इतिहासातलं प्रचंड मोठं नाव आहे. शिंद्यांचं घराणं म्हणजे महादजी शिंदे हे अत्यंत पराक्रमी पुरुष, मोठे सरदार सेनापती, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्याचबरोबर त्र्यंबकमामा पेठे होते, पटवर्धन होते, जे मिरज सांगली वगैरे वगैरे इथले पुढे ते संस्थानिक झाले. ह्या सर्व लोकांना, अशाच इतके जे मोठे लोक होते, यांनाच फक्त दिल्ली दरवाज्यातून येण्याची परवानगी होती, किंवा पेशव्यांचे जे कुटुंबीय होते त्यांना होती, बाकी सर्व लोकांना बाकीच्या दरवाज्यातून आधार करता येत असे. आता गंमत काय आहे की हा जो वाडा आहे, हा वाडा म्हणजे आपण जर का आज जाऊन पाहिलं तर तो जसा दिसतो तसा काही एका दिवशी किंवा एका काळात सलग बांधला गेलेला नाहीये. काय होतं, ज्या वेळेला भटांच्या घराण्याकडे पंतप्रधान पद आलं, त्याच्यानंतर बऱ्याच वर्षांनी, म्हणजे 8-10-15-20 वर्षांनंतर मुळात हा वाडा बांधला गेलाय. थोरले बाजीराव या वाड्यात कधीच राहिले नाही, चिमाजी अप्पाच राहिले. त्या काळामध्ये जितकी माणसं होती त्या हिशोबाप्रमाणे किंवा ज्या काही गरजा होत्या त्याप्रमाणे त्या काळात बांधकाम केलं गेलं. पुढे जसजसा कामाचा व्याप वाढत गेला, माणसं वाढत गेली, राबता वाढत गेला, तसतसं अधिकाधिक बांधकाम आतमध्ये होत गेलं, अशी त्याच्यामध्ये गोष्ट आहे. आणि या बांधकामामध्ये असं एक समजलं जातं की बाबा शनिवार वाडा हा 7 मजली होता. इथे 7 मजली इमारत असण्याचा पुरावा नाही, म्हणजे 7 मजली बऱ्याच इमारती होत्या, कॉम्प्लेक्सेस होत्या असं काही नाही, एक इमारत 7 मजल्याची होती. इथे जो गणेश दरवाजा आहे, म्हणजे आजच्या काळातला जो, ज्याला आपण छत्रपती शिवाजी रस्ता असं आपण ज्याला म्हणतो, त्या शिवाजी रस्त्यावरून जाताना, म्हणजे पुन्हा आपण स्वारगेटकडे जायला लागलो की गणेश दरवाजा आहे, इथे पेशव्यांचं गणपतीचं मंदिर आहे, म्हणजे तिथे पेशव्यांनी गणपतीची स्थापना केली आणि पेशवे आतमध्ये राहायला गेले असं मानण्याची पद्धत आहे किंवा समज आहे. तर इथून थोडंसं पुढे 50 पावलं गेल्यानंतर एकच 7 मजली इमारत होती. बरं, ती इमारत राहण्याची नव्हती, त्याला मोठेची बंगली असा कागदपत्रांमध्ये त्याचा उल्लेख आहे. मोठेची बंगली म्हणजे काय, तर इथे जिथे हा वाडा आहे तिथे पाण्याची फार चांगली व्यवस्था नव्हती, म्हणून नानासाहेब पेशव्यांनी कात्रजचा जो तलाव आहे तो बांधून तिथपासून वाड्यापर्यंत पाणी आणण्याची व्यवस्था केली. तर ते पाणी सायफन पद्धतीने उपसलं जावं, म्हणजे पंपिंग करून त्याचं, थोडक्यामध्ये ते पंपिंग स्टेशन होतं, जर का बोलीभाषेत आजच्या बोलायचं झालं तर ते पंपिंग स्टेशन होतं. तेवढी एक 7 मजली इमारत होती. एक दुसरं, वाड्यामध्ये आतमध्ये 2 वॉच टॉवर्स होते, कारण हे पंतप्रधानांचं ऑफिस, म्हणजे पंतप्रधानांचं कार्यालय आणि पंतप्रधानांचं निवासस्थान असं असल्यामुळे इथे सुरक्षा होती. तिसरा महत्वाचा भाग म्हणजे आज आपण जी तटबंदी पाहतोय, अशी ही डबल लेअर्ड तटबंदी आहे, याच्या आतमध्ये जायला याला सोय आहे. आता ती सुरक्षेच्या कारणासाठी अर्थातच बंद केलेली आणि ते योग्यही आहे. जागा निवडली ह्याला असं काही खास कारण नाही, खूप मोठी जागा रिकामी होती,
म्हणून आता आपण जिथे उभा आहोत याच्या थोडासा बाजूला कसबा हे गाव आहे. हे पुण्याचं मूळ गाव म्हणजे छत्रपती शिवराय आणि त्यांच्या मातोश्री जिजाऊ मासाहेब हे जेव्हा पुण्यात आले तेव्हा ते कसब्यातच आले पहिल्यांदा. कसबा हे इथलं मूळ गाव. कसब्याचे पाटील म्हणजे झामरे पाटील. या झामरे पाटलांकडून त्यांनी ही जागा घेतली आणि एका पुढच्या देशमुखांकडून ही पुढची जागा घेतली. आज आपण आता मी ज्या जागेवरती उभारून बोलतोय ही जागा. तर त्यावेळेला ही जागा मिळाली जे रिकामी होती मोकळी जागा होती आणि ती देण्यासारखी होती म्हणून ती जागा घेतली आणि इथे वाडा बांधला. हे इतकं त्याचं साधं कारण आहे. त्याला काही विशेष कारण नाही. आगीच्या घटना ह्या फार नंतरच्या काळात घडल्यात. म्हणजे साधारणपणे दुसरा बाजीराव हा गादीवरती आल्यानंतर त्याच्यामध्ये दोन वेळेला अपघाताने आग लागली आणि तिसऱ्या वेळेला मात्र 1824 सालाच्या आसपास इंग्रजांनी इथे मुद्दाम आग लावली. आणि गोष्ट काय आहे की बरंचसं बांधकाम हे त्या काळामध्ये लाकडी असे त्याला पडदे साधारण कापडाचे असत आणि आजच्या बिल्डिंग मॅनेजमेंट सिस्टममध्ये जसं आपण फायर प्रूफिंग किंवा फायर एक्सटिंग्विशर्स किंवा त्याची तत्सम जी काही व्यवस्था करतो हे तसे त्या काळामध्ये इमारत बांधणीचे नियमही नव्हते किंवा पद्धतही नव्हती. लोकांना तितके एक्सपोजरही नव्हतं. त्यामुळे ह्या गोष्टी पटकन जळाल्या. त्यांनी पेट घेतला आणि तो वाडा पूर्णतः संपून गेला. त्याच्या पुढे त्याच्यानंतर इंग्रजांनी आम्ही मराठ्यांचं राज्य घेतलं आणि मराठ्यांच्या राज्याच्या पंतप्रधानांचा हा वाडा त्याला डिमीन करण्यासाठी इथे काही काळ कचेऱ्या चालवल्या, कोर्ट चालवलं, मेंटल हॉस्पिटलही चालवलं. कारण का तर इथे काय वेडच राहायची जागा आहे. हे कुठं राज्यकर्ते होते हे दाखवण्यासाठी त्यांनी ते सगळा तो सगळा उद्योग एका मर्यादित काळापुरता केला. पुढे त्यांनी ते सगळं इथनं बंद केलं आणि ते मेंटल हॉस्पिटल येरवड्याला शिफ्ट केलं. म्हणजे आता जिथे मेंटल हॉस्पिटल दिसतंय दिल्ली दरवाजाच्या वरती एक नेलिंग केलेलं आहे. ते 9x9 नेलिंग आहे. आता अनेक लोकांना हे माहिती नसतं म्हणून थोडा त्याचा गमतीदार त्याची गोष्ट सांगतो. हे का करतात तर आता हे बऱ्याच लोकांना माहिती असेल की हत्तीनी त्याच्यावरती धडक मारून तो दरवाजा तोडू नये यासाठी. तर आता पण तरी पण तो दरवाजा समजा तोडायचाच असला तर काय करावं हा प्रश्न आहे. हा इतिहासातला प्रश्न आहे. त्याचं उत्तर सांगतो. हत्तीच्या कपाळावर ढाल बांधतात आणि त्या ढालीनी त्याला धडक म्हणजे ढाल बांधलेली असताना त्या हत्तीला धडक द्यायला लावतात आणि त्याच्यावरनं आपल्याकडे ढालगज असा शब्द आला. दुसरं एखादा उंट तिथे बळी द्यायचा. बळी द्यायचा म्हणजे कापायचा नाही. त्या ते जे नेल्स आहेत त्या नेल्सवरती तो मारायचा एक किंवा दोन उंट. आणि म्हणजे काय होतं की ते सगळे नेल्स भरले जातात. ते हत्तीच्या डोक्याला लागत नाही आणि त्याच्यानंतर हत्तीला धडक द्यायला लावायची. त्यामुळं ती एक अत्यंत इतिहासातली एक थोडी लोकांना कमी माहिती असणारी गोष्ट म्हणून मी सांगितली. आत गेल्यानंतर डाव्या हाताला गेल्यानंतर एक खिडकी दरवाजा आहे. म्हणजे जुन्या वाड्यांमध्ये मोठ्या दरवाजांना एक छोटे दरवाजे असतात त्यांना दिंडी दरवाजा असं म्हणतात. हा जर बघाल तर हा पूर्ण दरवाजा आहे. आणि जुन्या दरवाजांना जसं मी मगाशी सांगितलं की दिंडी दरवाजे असत म्हणजे छोटे दरवाजे असत तर या मोठ्या दरवाजाला जो हा छोटा दरवाजा आहे हा खिडकीच्या आकाराचा दरवाजा आहे. म्हणजे साधारणपणे जर तुम्ही माझ्या हाताकडे बघत असाल तर एवढा आणि हा एवढा असा साधारणपणे हा दरवाजा आहे. म्हणजे एका माणसाला जरी यायचं असेल तरी त्याला काही फार गडबड करता येणार नाही. त्याला फार सावधपणेच यावं लागेल. तो काहीतरी मोठी शस्त्रास्त्र वगैरे आतमध्ये घेऊन येऊ शकणार नाही. अशाच प्रकारची व्यवस्था या दरवाजामधून आत येणाऱ्या लोकांची म्हणजे केलेली होती असा तो नियमच होता. असं हे खिडकी दरवाजाचं महत्व आहे. हा शनिवारवाड्याचा जो दिल्ली दरवाजा आहे दिल्ली दरवाजाकडून आपण आतमध्ये आलो की त्याच्या डाव्या हाताला हा दरवाजा आहे. त्याच्या थोडस खिडकी दरवाजाला लागूनच पेशव्यांचा दरबार होता. त्याला गणेश दरबार असं नाव आहे. आज तुम्ही गणेश दरबाराच्या इथे जर गेलात तर एक दगडी बांधकाम केलेलं तुम्हाला दिसतं. पण ते दगडी बांधकाम नंतरच्या काळात केलेलं आहे. ते प्रिन्स ऑफ वेल्स जो भारतामध्ये आला होता जो पुण्यामध्ये आला होता त्याला दाखवण्यासाठी ती शोबाजी म्हणून त्यांनी ते केले. कारण त्यांना जुनं काय होतं ते माहितीच नव्हतं. आता जर तुम्ही या दरबारामध्ये बघितलं तर इथपर्यंतचे जे दगड आहेत हे दगड वेगळे आहेत. हे वेगळ्या घाटणीचे दगड आहेत आणि ह्याच्या बाजूला जे पुढचे जे दगड आहेत हे वेगळ्या घाटणीतले दगड आहेत. आता गंमत अशी आहे की मराठ्यांचं राज्य इथून गेल्यानंतर प्रिन्स ऑफ वेल्स म्हणजे इंग्लंडच्या राज्यव्यवस्थेमध्ये अशी पद्धत आहे की त्यांचा जो होणारा राजा असतो म्हणजे राजपुत्र जो असतो नेक्स्ट इन लाईन असं आपण ज्याला म्हणतो त्याला प्रिन्स ऑफ वेल्स असं म्हणतात. तो प्रिन्स ऑफ वेल्स जेव्हा भारतात आला होता त्याला दाखवण्यासाठी इंग्रजांनी हा सगळा उद्योग केला आहे. हे मुळात असे इथे काहीही नसेल अशी ती गोष्ट आहे. आणि इथे आल्यानंतर साधारणपणे इथे पेशव्यांची बसण्याची जागा होती. आता पेशवा ज्या गादीवर बसत असे त्याला मसनद असं म्हणतात. मसनद हा फारसी शब्द आहे. त्याचा अर्थ सिटिंग असाच आहे. कारण सिंहासनावरती बसणारा व्यक्ती हा फक्त राजाच. राजा व्यतिरिक्त कोणीही सिंहासनावर बसायचं नाही असा मुळातलाच नियम होता. त्यामुळे पेशवे इथं बसत असत. याच्या मागे असं सांगितलं जातं की आपल्या गणपती बाप्पांचं एक छान मोठं चित्र होतं. त्याच्यानंतर इथे जर तुम्ही कोनाडे पाहत असाल तर ह्या कोनाड्यांमध्ये चिनी मातीचे दिवे लावत असत रोषणाई करण्यासाठी.
आणि मी जिथं उभा आहे त्याच्या समोर जो भाग आहे इथे दरबाराचा सगळा भाग होता. त्याच्यानंतर हे जे काम आहे हे बरंच नंतरच्या काळात केलेलं काम आहे आणि त्याच्यानंतर आता हे जे त्याला कुंपण घातलंय हे अगदी आत्ता घातलेलं कुंपण आहे आणि हे संरक्षणाच्या कारणासाठी हे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया या संस्थेनी म्हणजे ज्या संस्थेच्या आता संरक्षणामध्ये ही इमारत आहे त्यांनी ते घातलेलं आहे. तिथून जर तुम्ही वर गेलात तर सात तोटीचा चौक आहे. त्याच्या जर का आपण पुढे गेलात आणि थोडंसं उजवीकडे गेलात तर त्या काळचा बाथटब आहे. आता आपण वाड्यामध्ये जिथे उभे आहोत तिथं एक बाथटब आहे. आता हे तुम्हाला कदाचित ऐकून फार आश्चर्य वाटू शकेल की अरे असं कसं काय असू शकतं, कारण ह्या सगळ्या संकल्पना आपल्याकडं इंग्रजांनी आणल्या किंवा परदेशातनं ह्या संकल्पना आल्या. तर इंग्रजीमध्ये एक म्हण आहे ती तुम्हाला सांगून टाकतो, देर इज नथिंग न्यू अंडर द सन अशी एक म्हण आहे. त्या म्हणीप्रमाणेच हे सगळं चालतं. इथं बाथटब आहे आपण बघू शकता. इथे प्रॉपर पाण्याची म्हणजे गरम पाणी करण्याची, गरम पाणी आत येण्याची आणि बाहेर जाण्याची व्यवस्था आहे. असा हा त्या काळातला हा बाथटब आहे. त्याच्या थोडंसं पुढे बरोबर विरुद्ध बाजूला जर तुम्ही गेलात तर अनेक लोकांची राहण्याची व्यवस्था आहे. त्याच्यानंतर एक हजारी कारंज आहे, म्हणजे एकदा जर ते कारंज उघडलं तर त्याच्यामधनं 1000 फवारे येतात असं त्याचं वैशिष्ट्य आहे. एक मार्वल ऑफ इंजिनिअरिंग जे 17व्या 18व्या शतकामध्ये आपल्याकडं भारतात पुण्यात होतं, शनिवारवाड्याच्या आतमध्ये होतं आहे, ते म्हणजे हे हजारी कारंज. आता या हजारी कारंजाचं वैशिष्ट्य काय आहे, तर या हजारी कारंजामधून ते सुरू केल्यानंतर एकाच वेळेला 1000 तुषार बाहेर येतात असं याचं वैशिष्ट्य आहे. आणि अशाच प्रकारचं एक कारंज हे रोममध्ये आहे. आता असं काही आपल्याला म्हणता येत नाही की रोममधलं बघून इथे केलंय किंवा इथलं बघून रोममध्ये केलंय, या दोन्ही गोष्टी म्हणण्यात काही तर्क नाही, कारण तसं काही असल्याचं आपल्याकडं माहिती पुरावा नाही. परंतु असंच कारंज रोममध्ये आहे हे मात्र नक्की. त्याचा थोडासा खाली गेलात तर हत्ती किंवा घोड्यांना धुण्यासाठी जी व्यवस्था आहे त्याच्या बाजूला जर तुम्ही नीट पाहिलं तर ते खांबाचे खांब आतमध्ये भिंतीमध्ये ठोकलेले होते असे पेशव्यांकडे जे काम करणारे लोक होते त्यांची राहण्याची व्यवस्थाही तुम्हाला त्याच्यामध्ये पाहता येईल. त्याचबरोबर आतमध्ये पाण्याच्या ज्या विविध ठिकाणी विविध व्यवस्था केलेल्या आहेत, कारण त्या काळामध्ये आजच्यासारखं नळ सोडला आणि पाणी आलं आपण भांड्यामध्ये पाणी भरून घेतलं अशी व्यवस्था नसे, पाणी साठवून ठेवावं लागत असे. विविध पाण्याच्या ज्या व्यवस्था केल्या त्या अत्यंत इंटरेस्टिंग आहेत. राघोबादादा जिथे राहायचे तर त्या जी खोल्या होत्या त्या खोल्यांना तिथे मार्किंग केलेलं आहे की राघोबादादा इथे राहत असत नाही, राघोबादादांचा बंगला असं लिहिलं आहे. पण तो काही बंगला असा आज आपण बंगला ज्या अर्थाने म्हणतो त्या अर्थाने तो काही बंगला नाही आहे, तो तिथे राहण्याच्या खोल्या असा त्याचा अर्थ आहे. त्याच्या मागे जो जिना आहे तो जिना आजही शाबूत आहे. त्या जिन्यावरून नारायणराव पेशवा खाली गेले आणि ते तिथून गोशाळेमध्ये म्हणजे गाईच्या गोठ्यामध्ये ते तिथून गेले. त्यानंतर जो मागचा दरवाजा आहे ज्याचं नाव नारायण दरवाजा आहे, ज्याचं नाव पूर्वी जांभळीचा दरवाजा असं होतं, तो नारायण दरवाजा आहे. म्हणजे नारायणराव पेशव्यांचा मृतदेह वगैरे वगैरे जे काही होतं तो सगळा त्या दरवाज्यातून बाहेर काढला गेला. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पाहता येतील. तटबंदी पहा, तटबंदी अत्यंत सुंदर आहे. हे अनेक जे बुरुज आहेत त्याच्यामध्ये त्याची जी रचना आहे ती अत्यंत काय म्हणतात त्याला त्या काळामधली स्टेट ऑफ आर्ट अशी त्याची रचना आहे, हे तुम्हाला पाहता येईल. आता असा प्रश्न येतो की इतका मोठा वाडा, मराठ्यांच्या राज्याचे पंतप्रधान या वाड्यामध्ये राहत असत, त्यांनी कारभार केला अनेक वर्ष, म्हणजे 1732 सालापासून 1818 सालापर्यंत, 1817-18 सालापर्यंत या वाड्यात काय घडलं, या वाड्यांनी काय पाहिलं, तर असा प्रश्न आहे की या वाड्यांनी काय पाहिलं नाही. म्हणजे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवा परमप्रतापी मराठ्यांच्या राज्याचे पंतप्रधान हे या वाड्यांनी पाहिले, त्यांचे बंधू चिमाजी अप्पा हेही या वाड्यांनी पाहिले. ज्या बाजीरावांचं दुर्दैवानी फक्त मस्तानीमुळे नाव प्रसिद्ध आहे ती मस्तानी सुद्धा काही काळ या वाड्यामध्ये राहत होती. त्याच्यानंतर या वाड्यांनी संस्कार बघितले, संस्कार अशा अर्थाने की शमशेर बहादूर जो बाजीराव आणि मस्तानी यांचा मुलगा होता, बाजीरावांच्या मृत्यूनंतर लगेच मस्तानीचाही मृत्यू झाला, पण त्या शमशेर बहादूरला थोरल्या बाजीरावांच्या ज्या पत्नी होत्या म्हणजे काशीबाई यांनी आपल्या मुलांबरोबर आपल्या मुलांसारखंच लहानाचं मोठं केलं. हा संस्कार देणं ही जी गोष्ट आहे ही अत्यंत दुर्मिळ आहे, ही सुद्धा या वाड्यांनी पाहिली. त्याच्यानंतर थोरल्या बाजीरावांच्या मातोश्री म्हणजे राधाबाई, या राधाबाई अत्यंत काय म्हणतात त्याला आजच्या भाषेत सांगायचं तर एकदम फेमिनिस्ट अशा प्रकारच्या त्या स्त्री होत्या. त्यांचं राज्यकारभारामध्ये बाजीराव, चिमाजी अप्पा, नानासाहेब हे काय करत असत याच्याकडे त्यांचं बारीक लक्ष असे, ते त्यांना वेळोवेळी सल्ले देत असत किंवा ही मंडळी त्यांचा सल्ला घ्यायला जातही असत हाही त्यातला महत्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर ज्यांनी मराठ्यांच्या राज्याला सर्वाधिक वैभवाचे दिवस दाखवले ते नानासाहेब पेशवा. त्या नानासाहेब पेशव्यांनाही या वाड्यांनी पाहिलं, या सगळ्यांची मुंजी पाहिल्या, लग्न पाहिली,
पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये मराठ्यांचा झालेला प्रचंड मोठा पराभव पाहिला, पण त्याचबरोबर थोरल्या माधवराव पेशव्यांसारख्या अत्यंत कर्तबगार माणसांनी या पानिपतच्या तिसऱ्या युद्धातल्या पराभवानंतर पुन्हा उभं केलेल्या मराठ्यांच्या राज्याचे वैभवशाली दिवसही पाहिले। कारण 1761 साली पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये जरी मराठ्यांचा पराभव झाला असला तरी त्यानंतर 10 वर्षांनी थोरल्या माधवरावांच्या नेतृत्वाखाली ते पेशवा असताना, मराठ्यांच्या राज्याचे पंतप्रधान असताना, मराठ्यांचे एक अत्यंत मोठे सरदार म्हणजे महादजी शिंदे, या महादजी शिंदेंनी दिल्लीवरती आपला भगवा जरीपटका भगवा झेंडा, छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा हा पुन्हा फडकावला। दिल्लीचा मुघलांचा बादशाह दुसरा शाह आलम त्याला त्यांनी आपल्या नेतृत्वाखाली पुन्हा दिल्लीच्याच गादीवरती बसवलं। त्याच्यानंतर त्यांनी नारायणरावाचा मृत्यू पाहिला, नारायणरावाचा खून पाहिला, सवाई माधवरावाचा दुर्दैवी अपघाती मृत्यू पाहिला, राघोबादादांनी आणि आनंदीबाईंनी केलेलं कट कारस्थान कपट पाहिलं, दुसऱ्या बाजीरावाचा विलासीपणा पाहिला आणि शेवटी हे सगळं राज्य लयाला जातानाही पाहिलं। थांबताना शेवटी एक सांगतो की एक फार मोठे इतिहास संशोधक होते खरे शास्त्री, वसुदेव शास्त्री खरे, यांनी सांगितलेलं आहे की एका पाण्याच्या प्रवाहात जर दोन मडकी सोडली आणि एका मडक्यावर दुसरं मडकं त्यातलं आपटणार असेल आणि त्यातलं जर एक लोखंडाचं असेल आणि एक मातीचं असेल तर ते कुठलं फुटणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही। इंग्रजांचं आलेलं आक्रमण हे पेशव्यांना समजलं नाही, हे मराठ्यांच्या राज्याला समजलं नाही, झेपलं नाही, मानवलं नाही आणि शेवटी या मराठ्यांना हरवूनच 1803 साली, प्रसाइजली 1803 साली इंग्रज हे भारताचे राज्यकर्ते झाले। कारण नोएडाच्या रेसकोर्सवरती, नोएडाच्या गोल्फ कोर्सवरती सॉरी, त्यांनी अशा प्रकारचा एक प्लाक लावलाय, एक बोर्ड लावलाय, पाटी लावली आहे की हे 1803 साली हे हिंदुस्थानचं राज्य आम्ही मराठ्यांना पराभूत करून घेतलं। जसं काका मला वाचवा असा नारायणरावांनी आक्रोश केला असा एक गैरसमज आहे वाड्याबद्दल, तसे बरेच काही गैरसमज असतात आणि ते बऱ्याच जुन्या इमारतींबद्दल वाड्यांबद्दल असतात, याला काही आपण करू शकत नाही, पण इतिहासाचा विद्यार्थी म्हणून अभ्यासक म्हणून हे गैरसमज दूर करणं हे माझं काम आहे, कर्तव्य आहे, कारण मला खरं बोललं पाहिजे असा नियम आहे। तर असा एक गैरसमज आहे, असा एक प्रवाद आहे की लाल महाल पाडून शनिवार वाडा बांधला गेला, तर मुळातच हे अशक्य आहे। याचं एक व्यावहारिक कारण असं आहे समजून घेतलं पाहिजे आपण की लाल महाल आणि शनिवार वाडा ह्या दोन्ही इमारती रस्त्यांच्या विरुद्ध बाजूने आहेत। एक दुसरं, ज्या वेळेला हा वाडा बांधला गेला त्यावेळेला छत्रपती शाहू महाराज हे हयात होते आणि आपल्या पूर्वजांनी बांधलेली इमारत पाडून ते आपल्या राज्याच्या पंतप्रधानांना नवीन इमारत बांधून देतील ही अशी परवानगी त्यांनी देणं हे अशक्य होतं। पुढची गोष्ट, त्या काळातल्या स्थानिक लोकांनाही लाल महालाचं काय महत्व आहे, छत्रपती शिवरायांनी इथे इतिहासातला पहिला सर्जिकल स्ट्राईक केला असं आपण आज जे म्हणतो हे सामान्य लोकांच्या स्मृतीतून काही गेलेलं नव्हतं त्यावेळेला। उलट या वाड्याचे जे काही जी काही माती होती ती माती, मुठभर माती थोरल्या बाजीरावांनी या वाड्याचं जेव्हा बांधकाम झालं तेव्हा त्याच्या पायामध्ये घातली अशा अर्थाने की ज्या छत्रपती शिवरायांचं हे राज्य आहे, या राज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय आणि आपण सर्व त्यांचे मावळे आहोत, त्यामुळे छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद आपल्यावरती, आपल्या घरावरती, आपल्या मुलाबाळांवरती कायमस्वरूपी असावा या भावनेने उलट त्यांनी ती मुठभर माती या पायामध्ये जेव्हा पाया खणला गेला, जेव्हा इमारत बांधली गेली तेव्हा घातली। हा त्यातला एक गैरसमजाचा जो मुद्दा होता की लाल महाल पाडून वाडा बांधला वगैरे, तर असं काही होत नाही, असं काही त्याही काळात झालेलं नव्हतं। असं जर का उलट झालं असतं समजा चुकून माकून, तर छत्रपती शाहू महाराजांनी ताबडतोब त्या वाड्याचं काम थांबवायला लावलं असतं किंवा तो वाडा त्यांना दुसरीकडे बांधा असं सांगितलं असतं। हा त्यातला एक मुद्दा। पुढचा मुद्दा भुयार। आता आपल्याकडे काय आहे, वाडा म्हटलं की त्याला भुयारं असलीच पाहिजेत असं आपण आपल्या दृष्टीने ठरवलेलं एक काहीतरी गृहितक आहे, एक विधान आहे, तर असं काहीही नव्हतं। या वाड्यामध्ये कुठेही भुयारं नव्हती। दोन भुयारांच्या आख्यायिका आपल्याकडे जगप्रसिद्ध आहेत पुण्यामध्ये। त्यातली पहिली आख्यायिका काय आहे, तर पहिली आख्यायिका अशी आहे की पर्वतीपासून इथपर्यंत भुयार होतं। अहो एक साधा विचार करा, ज्या वेळेला नानासाहेब पेशव्यांनी पर्वती बांधली त्यावेळेला मराठ्यांचं जवळजवळ सर्व भारतावर राज्य होतं आणि या मराठ्यांच्या ज्या सगळ्या सीमा होत्या त्या पुण्यापासून प्रचंड दूर होत्या। एक दुसरं, पंतप्रधान आणि त्यांचे कुटुंबीय यांना आजच्याही काळामध्ये संरक्षण असतं, तर ते त्या काळात नसेल का हो? साधा विचार करा, ती माणसं जमिनीच्या खालनं काय येतील? बरं, दुसरी गोष्ट, पर्वतीपासून वाड्यापर्यंत येताना मध्ये आंबील ओढा लागतो, तो आंबील ओढा पार करून एक घोडा
किंवा काय मेणा पालखी माणसं कशी येतील, ती घुसमटून त्यांचं काही होणार नाही का, ती पाण्यात वाहून जाणार नाहीत का, एक हा एक त्यातला भाग आहे. दुसरा भाग असा की मस्तानी तलाव म्हणजे जो सासवड दिवे घाटाच्या त्या रस्त्यावरती जो मस्तानी तलाव आहे, त्या तलावाच्या इथून वाड्यापर्यंत एक भुयार आहे, तर ते अशक्य आहे. याचं कारण असं आहे की त्या दिवे घाटापासून वाड्यापर्यंत साधारणपणे 30-32 किलोमीटरचं अंतर आहे. एखाद्या व्यक्तीला जर आंघोळ करायची असेल तर ती व्यक्ती भुयारातून 30-32 किलोमीटर जाऊन आंघोळ करेल आणि ती परत येईल, आणि ती परत आल्यानंतर पुन्हा आंघोळ करेल, म्हणजे काय होईल नाही तर त्या व्यक्तीचं. हा थोडा जर आपण व्यवहाराने विचार केला तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सहजगत्या मिळण्यासारखं आहे. त्याच्यानंतर समजा आपण असं वादासाठी धरलं की तो तलाव मस्तानीला दिलेला होता, तरीही मस्तानी त्या तलावावर आंघोळी जाण्याची काही शक्यता नाही. याचं कारण तिथे आंघोळ करण्यासाठी काही बाथरूम आहे किंवा काही आडोसा आहे अशी कुठली सोयच मुळात तिथे नाही, तर ती कशी आंघोळ करेल सार्वजनिक ठिकाणी, हे अशक्य आहे, असं काही होत नाही. त्याच्यानंतर महत्वाचा एक भाग म्हणजे अशी आपल्याकडे त्या रामशास्त्री नावाच्या सिनेमाचा जसा मी मगाशी संदर्भ सांगितला त्याच्यामध्ये एक असा उल्लेख येतो की आनंदीबाईंनी म्हणे धसा मा केला. तर आपल्यापैकी जे इतिहासाचे विद्यार्थी आहेत, जे मोडी शिकलेले आहेत, मोडी लिपी शिकलेले आहेत, त्यांना हे सांगता येईल किंवा ते हे सांगू शकतात की असा देवनागरी लिपीमध्ये धचा मा करणं जरी शक्य असलं समजा, तरी मोडी लिपीमध्ये धचा म करणं हे मुळातच शक्य नाही. राघोबादादा पेशव्यांच्या आज्ञाच मुळात नारायणरावांना मारावे अशी होती आणि त्याची अंमलबजावणी करणं एवढंच गार्द्यांचं काम होतं. आता गार्दी म्हणजे काय हे जाता जाता सांगतो. गार्दी म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला मर्सिनरीज असा शब्द आहे. मर्सिनरीज म्हणजे काय, जे पैसे घेऊन लढतात, त्यांचा कुणाकडेही अलिजियन्स नसतो, त्यांची निष्ठा कुणाकडेही नसते, असा त्याचा असा हा त्यातला मुद्दा आहे. त्यामुळे आनंदीबाईंनी काही धसा मा केला नाहीये हे अगदीच सांगता येतं. आपल्या भारतामध्ये अनेक पर्यटन स्थळं आहेत, भारतामध्ये अनेक महत्वाची शहरं आहेत, त्यातलं पुणे हे अत्यंत महत्वाचं शहर आहे. म्हणजे मराठ्यांचं राज्य पेशवाई इथून गेल्यानंतर सुद्धा अनेक क्रांतिकारक, अनेक समाजसुधारक यांनी हे शहर गजबजलेलं असेल. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले असतील ज्यांनी आपल्याकडे स्त्री शिक्षणाचा पाया घातला, सावित्रीबाई ज्यांनी स्त्री शिक्षणाचा खरं तर पाया घातला, महिलांनी शिकलं पाहिजे हे समाज शिक्षण ज्यांनी दिलं, त्याच्यानंतर लोकमान्य टिळकांसारखी मंडळी, अनेक मंडळी यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध होता. खरं तर भारताची राजधानी होण्याचं पोटेन्शियल असणारं हे शहर होतं, आहे, आजही आहे. इथं अनेक लोक पर्यटनाला अनेक ठिकाणी येत असतात, भारतामधल्या अनेक जागा ते पाहत असतात. तशा पुण्यातल्या ज्या महत्वाच्या जागा आहेत त्यातली एक महत्वाची जागा म्हणजे शनिवारवाडा. दरवर्षी इथं लाखो लोक हे भेट देत असतात. हे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ज्या प्रोटेक्टेड मॉन्युमेंट्स असं ज्यांना आपण म्हणतो, म्हणजे संरक्षित वास्तू, त्याच्यामधली ही अ दर्जाची वास्तू आहे. इथे या, जरूर या, या स्थळाला खूप अधिकाधिक लोकांनी भेट द्या. फक्त थोडंसं आपलं वाचन वाढवा, इतिहासाचा अभ्यास वाढवा. भारत इतिहास संशोधक मंडळ नावाची पुण्यामधली एक अत्यंत ख्यातनाम अशी जगप्रसिद्ध संस्था आहे. त्या संस्थेमध्ये गह खरे नावाचे फार मोठे इतिहास संशोधक होऊन गेले. त्यांनी शनिवारवाड्यावरती एक माहिती पुस्तक लिहिलेलं आहे, ते माहिती पुस्तक आपण जरूर वाचा. आपले बरेच गैरसमज, बरीच जी काही चुकीची माहिती आहे, गैरमाहिती आहे, ती आपली क्लिअर होईल आणि मग अशा प्रकारच्या ऐतिहासिक स्थळांना भेट द्या. आणि पर्यटन हे केलंच पाहिजे, कारण असं कुणीतरी सांगितलेलं आहे, केल्याने देशाटन, पंडित मैत्री सभेत संचार, करून शास्त्रग्रंथ अवलोकन, मनुष्या चातुर्य येत असे फार.